पुढचा पॉइंट आहे सॅम्पल स्पेस. आता थोडस सॅम्पल स्पेस म्हणजे काय ते समजून घ्या. आपण त्याच्या आधी बघितलेलं आहे की सॅम्पल स्पेस म्हणजे काय, त्याचे जे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या पूर्ण एकत्र लिहिणे म्हणजे सॅम्पल स्पेस. बघा, द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स, आउटकम्स म्हणजे रिझल्ट ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे जे काही रिझल्टचे आउटकम आहेत ते टोटल एकत्र लिहिणे आपण त्याला काय म्हणतो, सॅम्पल स्पेस. इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस, बघा का, और ओमेगा. या दोन पैकी आपण शक्यतो एसच लिहायचं असतं. इच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड सॅम्पल पॉइंट. त्या सॅम्पल स्पेस मध्ये इच एलिमेंटला आपण काय म्हणायचं, सॅम्पल पॉइंट. द नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट एस इज डिनोटेड बाय एन एस, म्हणजे एन म्हणजे नंबर. बघा का नंबर किती येतो, तर त्या पद्धतीने आपण काय लिहू शकतो, सॅम्पल स्पेस. आता मी एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला लगेच समजतील याचे एक्झाम्पल. आता सॅम्पल स्पेस कसं लिहायचं थोडस समजावून सांगतो, तिथे लक्ष द्या म्हणजे गणित सोडवणं सोपं जाईल. पहिला एक्झाम्पल आपण बघूया. बघा का, टॉसिंग आपण अ कॉइन इज टॉस, किंवा टॉसिंग ए कॉइन. आपण एक जे काही नाणं आहे ते आपण फेकलं तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं बघूया आपण. टॉसिंग ऑफ ए कॉइन, बघा. तर कॉइन जर असेल, आपण जर तो टॉस करणार असेल तर तुम्हाला त्याच्या पॉसिबिलिटीज बघा. वन कॉइन इज टॉस, तर त्या ठिकाणी एस, एस म्हणजे सॅम्पल स्पेस. तर तो किती येऊ शकतो, याच्यात एक तर दोनच पॉसिबिलिटीज येतील, एच किंवा टी. म्हणजे संख्या किती झाली टोटल बघा, इकडे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन एस तर किती यायला पाहिजे, टू. पण तो लिहायचा कसा, एन ऑफ एस इज इक्वल टू टू. म्हणजे मी ते कसं लिहू शकतो, एन ऑफ एस इज इक्वल टू टू. नंबर ऑफ एस म्हणजे सॅम्पल्स किती आहेत त्याच्यामध्ये, दोन आहेत. तर अशा प्रकारे आपण सॅम्पल स्पेस काय करू शकतो, रायटिंग करू शकतो. आता तक्ता समजून घ्या, आपल्याला रायटिंग करायची पण गरज लागणार नाही. बघा, रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये पहिला वन कॉइन टॉस जर केला तर हेड किंवा टेल म्हणजे किती झाले सॅम्पल्स, आपल्याला नंबर किती झाले, दोन. आता पुढच्या याच्यात बघा, टू कॉइन्स आर टॉस, तुम्हाला सांगितलं मी आधी कसे असतात, तर या पद्धतीच्या पॉसिबिलिटीज आहेत. तर टोटल किती झाले, चार, म्हणजे इथे आन्सर काय, फोर. आता इथे बघा, पुढच्या याच्यामध्ये जर थ्री कॉइन जर आपण टॉस केले तर सांगितलं तसं, पहिल्या लेक्चरला सांगितलं मी आधी, त्या पद्धतीने आपल्याला किती पॉसिबिलिटीज भेटतील, आठ. आता डाय म्हणजे एक फासा जर टाकला तर सिक्स पॉसिबिलिटीज आहेत, वन टू थ्री फोर फाय किंवा सिक्स. रायटिंग कसं करायचं, एस लिहायचा आणि किती पॉसिबिलिटीज आहेत तेवढ्या रायटिंग करायच्या, म्हणजे मग तुम्हाला त्याचं आन्सर लिहायला सोपं जाईल. त्याच्यानंतर टू डाईज आर थ्रोन, आपल्याला जर का दोन डाईज जर थ्रोन केले तर आपल्याला काय होईल, इतक्या पॉसिबिलिटीज भेटतील, टोटल किती आहेत, छत्तीस. मोजून आपण आधी पण केलेले आहेत, लक्षात घ्या. कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ वन टू ट्वेंटी फाय, तर ट्वेंटी फाय असणार याचा अर्थ यामध्ये एन ऑफ एस किती यायला पाहिजे, ट्वेंटी फाय. आणि अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल पॅक ऑफ फिफ्टी टू प्लेइंग कार्ड, तर बावन्न असणार त्यामध्ये आपल्याला एन ऑफ एस किती भेटेल, बावन्न. तर अशा प्रकारे आपण आता पत्त्यांमध्ये काय काय असतं ते बघा, पत्ते पण नीट बघा. डायमंडचे, त्यानंतर स्पेड, बघा का हर्ट आणि क्लब. याच्यामध्ये दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, जॅक, क्वीन आणि किंग असे पत्ते असतात, एस म्हणजे पहिला. तर अशा पद्धतीने आपण मोजले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा, तेरचौक बावन्न, म्हणजे चार आहेत प्रकार, मग त्यामध्ये त्याला तेरचौक बावन्न. मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे इस्पिक, बदाम, किलवर, तर हे पत्त्यांचे काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एका दुरी तिरी चौका पंजा छक्का सत्ता अठ्ठा नवा दसा, नंतर गुलाम आपण म्हणतो ते, म्हणजे जॅक, क्वीन आणि किंग,
तर या पद्धतीने आपल्याला 52 पत्ते असतात. म्हणजे पॉसिबिलिटीज किती झाल्या, टोटल 52 झाल्या. सोप्या सोप्या. तर अशा प्रकारे आपण याला म्हणायचं सॅम्पल स्पेस. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. म्हणजे कॉइन जर टॉस करायचं तर दोन आपल्याला त्या ठिकाणी पॉसिबिलिटीज आहेत, त्या पूर्ण लिहिणं म्हणजे सॅम्पल स्पेस. आणि त्याची संख्या म्हणजे एन ऑफ एस. तर ती जी काय असेल त्याचं आपल्याला आन्सर त्यामध्ये रायटिंग करावं लागेल. आता प्रॅक्टिस सेट 5.2 ची काही गणितं बघूया, म्हणजे तुम्हाला ती गणितं सोडवायला पण सोपे जातील आणि समजतील पण. बघा, लक्ष द्या. पहिलं गणित बघा 5.2 मध्ये, थोडस हायलाइट करतो मी. फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन ऑफ एस. म्हणजे सॅम्पल स्पेस पण लिहायचं आहे आणि आपल्याला सॅम्पल पॉइंट पण लिहायचे. आता त्याचं रायटिंग कसं करायचं थोडस समजून घ्या. पहिलं गणित बघा. वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आपल्याला एक कॉइन आणि एक आपल्याला काय करायचंय, डाय थ्रो करायचंय. कॉइन मध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहेत, हेड अँड टेल आहेत, लक्षात घ्या. मग आता पॉसिबिलिटीज काय काय येतील बघा. पहिल्याच्या एस असं रायटिंग करायचं. तर बघा, एक तर आपल्याला माहितीये की डाय जर थ्रो केला तर आपल्याला काय काय पॉसिबिलिटीज येतील, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 येणार. पण हेड असेल तर पहिला एच येऊ शकतो. बघा, हा प्रत्येकाला एच येणार पहिल्या याच्यात. कारण तुम्ही जर बघितलं तर कॉइन मध्ये किती आहे, 2 आहेत आणि डाय मध्ये किती, टोटल 6 आहेत. म्हणजे एकदा कॉइन उडवल्यानंतर आणि एकदा डाय थ्रो केल्यानंतर एक तर हेड येऊ शकतात इतके आणि टेल पण येऊ शकतात. म्हणजे टी, तो जर पकडला आपण टी पॉइंट, तो पण नीट लक्षात घ्या. T1, T2, T3, T4, T5 आणि T6 बघा. म्हणजे हेड बरोबर 6 किंवा टेल बरोबर 6 येऊ शकतात. मात्र संख्या जर मोजली तर 6 आणि 6 किती झाले, 12. नीट लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला एन ऑफ एस हा किती येईल, 12. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सॅम्पल स्पेस पण लिहायचे आहेत आणि सॅम्पल पॉइंट ते पण किती आहेत ते रायटिंग करायचे आहेत. थोडस नीट लक्षात घ्या. आता पुढचा पॉइंट बघा, सेकंड. त्याला आपण वेगळा रंग घेऊया. टू डिजिट नंबर्स आर फॉर्म युझिंग डिजिट 2, 3 अँड 5 विदाउट रिपीटिंग. म्हणजे हे अंक आपल्याला असे घ्यायचे की ते परत रिपीट नाही झाले पाहिजेत. कोणते कोणते, मी तुम्हाला दुसरं सोडून दाखवतो, नीट लक्ष द्या. काही ते पहिला झाला, आता दुसरा बघा. आपल्याला कोणते कोणते अंक घ्यायचे, 2, 3 आणि 5. पण याच्यापासून आपल्याला 2 डिजिटचे अंक तयार करायचे पण रिपीट नाही झाले पाहिजेत. मग एस काय काय येईल बघा. एक तर 2 आणि 3 म्हणजे काय येईल, 23. नीट लक्षात घ्या. किंवा 2 आणि 5 येईल, 25. आता हे झालं 2 पासून. आता 3 पासून काय काय शकतो बघा. 3 आणि 2 म्हणजे 32, हे समजलं पाहिजे. नंतर 3 आणि 5 म्हणजे किती येऊ शकतो, 35. आता आपल्याला 3 पण झाले, आता 5 असा पॉइंट येऊ शकतो. 5 आणि किती येईल 2 आणि 5 आणि किती येईल 3. बस एवढेच येऊ शकतात, आपल्याला रिपीट करायचे नाहीये. मग आता बघा, पहिला 2 आणि 3 2 आणि 5, नंतर 3 आणि 2 3 आणि 5, नंतर 5 आणि 2 5 आणि 3. तर मोजा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे आपल्याला एन ऑफ एस हा किती यायला पाहिजे, मोजला तर 6. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी एन ऑफ एस किती आला, 6. सॅम्पल पॉइंट किती येतील, 6 येतील. आज आला क्वेश्चन नंबर 2. पुन्हा एकदा चेक करा, सॅम्पल स्पेस म्हणजे काय काय पॉसिबिलिटीज आहेत त्या त्या ठिकाणी आपण घेतल्या पाहिजेत. मग H1, H2, H3, H4, H5, H6 हा झाला हेड बरोबर आणि टेल बरोबर तेवढ्याच पॉसिबिलिटीज येऊ शकतात आणि म्हणून टोटल जर मोजली तर किती येते, 12. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला रिपीट करायचे नाहीयेत. मग 2 आणि 3 2 आणि 5
त्यानंतर 3 आणि 2 3 5 5 2 आणि 5 3 रिपीट व्हायला नको. म्हणजे आपण जर 32 घेतलं तर तो ऑलरेडी झालेला आहे, 52 घेतला तर तो ऑलरेडी होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सॅम्पल जे काही पॉइंट आहेत, नंबर ऑफ सॅम्पल ते किती येतील, 6. क्वेश्चन नंबर 2 कडे लक्ष द्या. आता क्वेश्चन नंबर 2 थोडस नीट समजून घ्या. द एरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क, फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. तुम्हाला माहिती आहे की आपण रोल केल्यानंतर तो कुठे येऊन थांबेल हे सांगता येत नाही. तुम्ही जर त्याचे जर मोजले पॉइंट तर थोडेसे लक्षात घ्या. आता याच्यात तुम्हाला पॉइंट मी दाखवतो, बघा हा 1, हा 2, हा 3, हा 4 आहे, हा 5 आहे आणि हा 6 आहे. म्हणजे पॉसिबिलिटी जर तुम्ही चेक केल्या सेकंडच्या तर एस काय काय बघा, लक्षात घ्या. पहिला कोणता आहे, रेड, पहिला जो लिहिलाय तो. दुसरा काय आहे, ऑरेंज. तिसरा आहे येलो. त्याच्यानंतर आहे ब्ल्यू. नंतर काय आहे, ग्रीन. त्याच्यानंतर आहे पर्पल. बघा म्हणजे आता हे जर मोजल्या तर याच्यात किती होतात चेक करा, 1 2 3 4 5 आणि 6. याच्या पलीकडे तो जो काही एरो आहे तो थांबणार नाही आणि म्हणून आपल्याला जे काही पॉसिबिलिटीज आहेत म्हणजे एन ऑफ एस जर तुम्ही काढला तर तो किती यायला पाहिजे, 6. मोजायचं. हा झाला क्वेश्चन नंबर 2. अतिशय सोपे आहेत त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही समजून घ्यायला. क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. आता 3 साठी मी काय करतो, एक पेज अजून क्रिएट करतो जेणेकरून आपल्याला क्वेश्चन नीट समजले पाहिजे. तर एक प्रश्न आपण वाढूया, एकाला आपण कॉपी करतोय मी, तोपर्यंत तुम्ही समजून घ्या आणि रायटिंग करून ठेवा. प्रत्येक पानावरती आपण एक एक प्रश्न सोडवूया. आतापर्यंत आपण जे काही प्रॅक्टिस सेट सोडवते त्याच्यामध्ये दिलेल्या माहितीचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे तर गणित सोडवायची आहेत. सोपे आहेत अतिशय, त्यात कठीण असे काहीच नाही. तिसरा क्वेश्चन जरा समजून घ्या. तिसऱ्या क्वेश्चनला मी हायलाइट करतो. इन द मंथ ऑफ मार्च 2019 2019 वर्षामध्ये, लक्षात घ्या, द डेट ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. बघा का, द डेट ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5 मल्टिपल, मल्टिपल म्हणजे पाडा म्हणूया आपण 5 पाडा. आता 5 पाडा जर तुम्ही बघितला तर लक्षात घ्या, आता या तक्त्यामध्ये चेक करायचं कुठे कुठे 5 मल्टिपल येईल. बघा 5 नंतर 5 2 10, लक्षात घ्या, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. बघा एवढे आहेत 5 पाड्यातले आणि मग तेच आपल्याला आन्सर आहे. म्हणजे थर्ड नंबरला काय काय येऊ शकतं, एस बघा, पहिला येईल 5, दुसरा काय येईल 10, तिसरा येईल 15, त्याच्यानंतर 20, नंतर येईल 25 आणि 30. पुढचं नाही त्यामुळे पुढचे घेतले नाही आपण. मग एन ऑफ एस किती यायला पाहिजे मोजा, 2 आणि 2 4 आणि 2 6, म्हणजे आपल्याला एन ऑफ एस किती भेटतो, 6. बघा अतिशय सोपे 5.2 मधलं हे कितवं गणित आहे, तिसरं. आणि लास्ट गणित, चौथं गणित आहे फ्रॉम अ रोड. आपण सोपे समजून घ्या म्हणजे इथं आपलं प्रॅक्टिस सेट 5.2 संपत. फ्रॉम अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 फ्रॉम 2 बॉईज, 2 बॉईज आणि 2 गर्ल्स आहेत, म्हणजे 2 मुलं आणि 2 काय मुली आहेत. कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू राईट सॅम्पल स्पेस. आपल्याला काय करायचे आहेत तर या ऍक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत. आता बघा का, कमिटी ऑफ 2 बॉईज आणि कमिटी ऑफ 2 गर्ल्स. तर मग कमिटी काय येईल, B1 B2, म्हणजे पहिल्याचं आन्सर येईल, थोडस नीट समजून घ्या, पहिल्यामध्ये येईल B1 आणि B2. ए खाली लिहितो चौकोनात काय लिहायला लागेल, B1 अँड B2, म्हणजे पहिला मुलगा आणि दुसरा मुलगा पहिल्याचा.
पाहिजे ते इथे बाण करून ठेवतो तुमच्या लक्षात येण्यासाठी. सलस आपल्याला सुटसुटीत लिहायचे म्हणून आपण त्याला काय केलं, साईडला घेतला. आता बीचा आन्सर काय बघा. आता टू गर्ल्स आहेत म्हणजे जी वन गर्ल्स एक आणि गर्ल्स दोन दुसरी मुलगी आणि पहिली मुलगी. आता सॅम्पल स्पेस काय काय येतील थोडस नीट लक्षात घ्या. आता सॅम्पल स्पेस म्हणजे सीचा आन्सर काय येईल बघा. पहिला येऊ शकतो बी वन आणि जी वन म्हणजे पहिला बी वन आणि जी वन येईल. तसेच बी वन आणि जी टू पण येऊ शकतो समजून घ्या. आता हा झाला बी वन आणि जी वन. दुसरा काय येईल बी वन आणि जी टू. तर याच्यामध्ये ना काय करायचं सोपं सांगतो तुम्हाला. बी वन आणि हा आपण बी वन हा काय केला दोन वेळा घेतला. तसेच आता दुसऱ्या याच्यामध्ये काय घ्यावं लागेल बी टू बघा. म्हणजे बी टू किती वेळा घ्यायचा दोन वेळा. आणि इथे काय येईल जी वन आणि जी टू. तर ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता याची मांडणी करू शकता. आता हे झाले बी वन जी वन बघा लक्षात घ्या. त्यानंतर बी वन जी टू झालं. त्यानंतर बी टू आणि जी वन झालं आणि बी टू आणि काय जी टू. आता बी वन आणि बी टू क्रॉस लक्षात ठेवा. इथे बी वन आणि बी टू पण येऊ शकतो जो पहिला आहे तो आणि जी वन आणि जी टू. तर या पद्धतीने तुम्हाला हा काय झाला एस त्यांनी सांगितल्याप्रमाणे. तर सॅम्पल स्पेस आपण त्या ठिकाणी लिहिले. तर एन ऑफ एस याचा आन्सर किती यायला पाहिजे सिक्स. मोजलं तर तुम्हाला लक्षात येईल पहिला बी वन आणि बी टू इतर आहे सर. जी वन आणि जी टू पण आहे पण बी वन जी वन बी वन जी टू बी टू जी वन आणि बी टू जी टू. आता इथे फक्त तुम्ही लक्षात घ्या जो काय कलर पार्ट आहे तो बघा. बी वन दोन वेळा घेतला आणि बी टू दोन वेळा घेतला. तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी सोप्या सोप्या पद्धती वापरून तुम्ही या गणितांना सोडवू शकता. आतापर्यंत आपण प्रोबॅबिलिटी मध्ये 5.1 आणि 5.2 हे प्रॅक्टिस सेट पूर्ण केले. पुन्हा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर युट्यूबला ज्योमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघू शकता.